म्हाताऱ्या गिधाडाने सांगितलं की मुलं म्हातारपणात साथ सोडून का जातात। नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ क्रांती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ बिलकुल स्किप न करता पहा, कारण म्हातारपण हे प्रत्येकाला येणारच असतं। जो आज बालक आहे तो उद्या युवा बनेल, आणि त्यानंतर तरुण बनेल, आणि त्यानंतर त्याला म्हातारं हे बनायचंच आहे। तुम्ही काहीही करा, परंतु यामध्ये तुम्ही कोणताही बदल करू शकत नाही। असं होऊच शकत नाही की एखादा माणूस खूप जास्त श्रीमंत आहे आणि तो त्याच्या पैशाच्या जोरावर कधीच म्हातारा बनू शकत नाही, किंवा एखादा शूरवीर आहे ज्याला लोक घाबरतात तो त्याच्या शक्तीच्या जीवावर म्हातारा बनू शकत नाही। कोणीही असू द्या, ध्यानी, गुणी, श्रीमंत, शक्तिशाली, कोणाकडेही कुठलीही खूबी असू द्या, परंतु म्हातारं हे प्रत्येकाला बनायचंच आहे। म्हणून मी ही माहिती तुम्हाला लक्षपूर्वक ऐका। या व्हिडिओ मार्फत तुम्हाला समजेल की आपला स्वतःचा मुलगा आपली साथ का सोडतो, आणि ही गोष्ट व्यवस्थित समजण्यासाठी आपण ही कथा अगदी लक्षपूर्वक ऐकायला हवी। एका जंगलामध्ये एक वडाचे झाड होते। त्या झाडावर अनेक पक्षी दिवसभर त्यांचा किलकिलाट करत असे, किंवा असं म्हटलं तरी चालेल की जंगलातील सर्व पक्षी त्या वटवृक्षावर विश्राम करण्यासाठी जात असतात। काही पक्ष्यांचं तर ते झाड घरच होतं। त्या झाडावर राहून पक्ष्यांना अगदी सुरक्षित वाटत असे। असं म्हटलं जातं की एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या माणसासोबत आपण जास्त वेळासाठी राहिलो तर त्या माणसासोबत किंवा त्या जागेसोबत आपला मोह वाढू लागतो। त्याचप्रमाणे त्या वटवृक्षावर राहणाऱ्या पक्ष्यांसोबत सुद्धा अगदी तसंच घडलं होतं। त्या वटवृक्षासोबत त्या पक्ष्यांचा मोह खूप जास्त वाढला होता। एकेकाळी जंगलामध्ये दुष्काळ पडला, कित्येक वर्ष पाऊस पडला नाही, जंगलातील सर्व झाडं सुकायला लागली, त्याचबरोबर तो वटवृक्ष सुद्धा अनेक वर्ष पाणी नसल्यामुळे सुकायला लागला होता। त्या वटवृक्षावर राहणारे बरेचसे पक्षी हळूहळू करून ते वटवृक्ष सोडून तिथून दुसरीकडे जाऊ लागले होते। जेव्हा तो वटवृक्ष पूर्णपणे सुकला, त्या झाडाच्या फांद्या सुकून खाली पडू लागल्या, तेव्हा त्या झाडावरील सर्व पक्षी त्या वटवृक्षाला सोडून तिथून निघून गेले होते। फक्त एक म्हातारा गिधाड त्या झाडावर राहिलं होतं। त्याने पाहिलं की झाडावर राहणारे सर्व पक्षी एक एक करून तिथून निघून गेले आहेत। काही पक्ष्यांनी त्या म्हाताऱ्या गिधाडाला सुद्धा त्यांच्या सोबत येण्यास सांगितले, परंतु गिधाडाने तिथून जाण्यास नकार दिला। म्हाताऱ्या गिधाडाने विचार केला की मी जन्माला या झाडावर आलो आहे, या झाडावर मी लहानाचा मोठा झालो आहे, जीवनातील सर्व सुख दुःख मला या झाडांनी दिले आहे, आणि आज याच्यावर मोठे संकट आले आहे, मग मी या संकटात माझ्या या साथीदाराला एकटा सोडून कसा बरं जाऊ शकतो। या वृक्षाने मला मोठं केलं आहे, सुख दुःखामध्ये माझी साथ दिली आहे, माझ्यावर या वृक्षाचे खूप सारे उपकार आहेत, मी जरी मेलो तरी चालेल, परंतु या झाडाला सोडून मी कदापि जाऊ शकत नाही। ते लोक खूप स्वार्थी स्वभावाचे असतात, जे त्यांच्या आईवडिलांना म्हातारपणात सोडून निघून जातात, किंवा परदेशामध्ये राहून सुखी आयुष्य जगत असतात। परंतु हे सुखी आयुष्य जगत असताना ते घरी असणाऱ्या त्यांच्या म्हाताऱ्या आईवडिलांना विसरून जातात। अशा मुलांना लाज वाटायला पाहिजे जे त्यांच्या आईवडिलांचा म्हातारपणामध्ये सांभाळ करत नाहीत। विचार करा, जेव्हा तुम्ही लहान होतात तुम्हाला चालायला सुद्धा जमत नव्हतं, तेव्हा तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला एकटं सोडलं होतं का? जेव्हा तुम्ही आजारी पडला होतात तेव्हा पूर्ण रात्र जागून तुमच्या आईवडिलांनी तुमची सेवा केली होती, ते तुम्हाला एकटे सोडून कुठे गेले होते का? तुम्ही एखाद्या संकटात अडकला असाल तर त्यांनी तुम्हाला कधीच एकटं सोडलं नाही। जेव्हा त्यांच्या मनात एखादी गोष्ट चांगली खाण्याची इच्छा झाली तेव्हा त्यांनी ती गोष्ट तुम्हाला सोडून एकट्याने कधीही खाल्ली नाही। आज ते म्हातारे झाले आहेत तर तुम्हाला त्यांचा तिरस्कार वाटतोय, तुमच्यासाठी त्यांनी एवढं केलं आहे, परंतु तुम्ही त्यांना मात्र सोडून
दुसरीकडे जात आहात. त्यांना आधार द्यायचा सोडून तुम्ही त्यांच्यापासून दूर दूर जात आहात. म्हाताऱ्या गिधाडाने मरेपर्यंत त्या वटवृक्षाची साथ न सोडण्याचा निर्धार केला होता. काही दिवस आणखी गेले, त्यानंतर त्या वृक्षाची परिस्थिती खूपच खराब झाली, त्याला वाळवी लागली. परंतु इतकं सारं होऊनही तो गिधाड त्या झाडाला सोडून गेला नाही. दिवसभर इकडे तिकडे फिरून त्याच्या भोजनाची तो व्यवस्था करत असे आणि संध्याकाळ झाल्यावर तो त्या वटवृक्षावर येऊन आराम करत असे. खूप दिवस निघून गेले. जे पक्षी त्या वटवृक्षाला सोडून गेले होते त्यांनी विचार केला की आपला सोबती म्हातारा गिधाड अजूनही त्याच वटवृक्षावर राहत आहे, आपण त्याला भेटून यायला हवं आणि त्यांना समजावून आपण त्यांना आपल्यासोबत इकडे घेऊन येऊ. हाच विचार करून काही पक्षी म्हाताऱ्या गिधाडाला भेटण्यासाठी तिकडे आले आणि म्हातारा गिधाड आला त्यांच्यासोबत येण्याचा त्यांनी आग्रह केला. ते म्हणू लागले, हे वृद्ध गिधाडा, तुम्ही अजूनही या सुकलेल्या झाडावर का राहत आहात? या वृक्षाचे जीवन आता संपले आहे. मरणाऱ्यासोबत मरणे हे तर पूर्णपणे वेडेपणाचे लक्षण आहे. झाड पूर्णपणे सुकले आहे, याला वाळवी लागली आहे. एखाद्या दिवशी मोठं वादळ येईल तेव्हा हे झाड खाली पडून जाईल, मग तेव्हा तुम्ही कुठे जाल? विद्वान लोक नेहमी म्हणतात की शत्रू, कर्ज, रोगराई, अग्नी या चार गोष्टींना वेळेतच संपवायला पाहिजे आणि जो मनुष्य या चार गोष्टींना वेळेत संपवत नाही त्याला एके दिवशी आयुष्याला मुकावं लागू शकतं. आणि त्याचप्रमाणे हे वृद्ध गिधाडा, तुम्हाला सुद्धा या सुकलेल्या झाडाला सोडून कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी तुमचं घर बनवायला पाहिजे. मित्रांनो, सर्व पक्ष्यांनी इतकं समजावून सुद्धा म्हातारा गिधाड त्या झाडाला सोडायला तयार नव्हतं. तो गिधाड म्हणू लागला, हे माझ्या मित्रांनो, हा वृक्ष माझ्या आई वडिलांचा मान आहे. माझे माता पिता मला जन्माला घालून याच वटवृक्षावर सोडून निघून गेले होते. ते गेल्यानंतर याच वटवृक्षावर मी लहानाचा मोठा झालो आहे. जीवनातील सर्व सुख मी या झाडावर उपभोगले आहे. लहानपणापासून ते म्हातारा होईपर्यंतचा सर्व प्रवास मी या झाडावर राहून व्यतीत केला आहे आणि आता माझ्या या साथीदारावर एक संकट आलं आहे. मग अशा संकटाच्या वेळी त्याला मी एकटा सोडून कसा काय जाऊ शकतो? मी जर त्याला सोडून गेलो तर मी स्वार्थी स्वभावाचा ठरेल. असे म्हणतात की भक्त, सेवक आणि शरणाग्रत जो ही म्हणतो की मी तुमचाच आहे, अशा लोकांना संकट आल्यावर सुद्धा सोडले नाही पाहिजे. जो कोणी अशा लोकांना संकटाच्या वेळी सोडून जातो त्यांना खूप मोठं पाप लागतं. आणि ज्याने आपले पालन पोषण केले आहे, सुखदुःखात आपली साथ सोडली नाही, अशा आई वडिलांना जो सोडतो तर असा कोणीही या सृष्टीवरील सर्वात मोठ्या पापाचा धनी बनतो. अशा माणसांना कधीही मनुष्य योनीमध्ये जन्म मिळत नाही. गिधाडाने सांगितलं की जेव्हा पर्यंत मी जिवंत आहे तेव्हापर्यंत मी या झाडावरच राहीन. हे माझ्या पक्षी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी इथून निघून जावं. वृद्ध गिधाडाचे म्हणणे ऐकून सर्व पक्षी निराश होतात आणि ते परत त्यांच्या ठिकाणी म्हणजेच नवीन घरी निघून जातात. काही पक्षी म्हणू लागले की त्याच्या वयानुसार या म्हाताऱ्या गिधाडाची बुद्धी सुद्धा म्हातारी झाली आहे, हा वेडा झाला आहे आणि म्हणूनच आपण त्याला इतकं समजावतोय तरी सुद्धा त्याला समजत नाही. तो त्याच्या हट्टावर कायम आहे आणि तो ते झाड सोडून येत नाही. पुढच्या दिवशी काही पक्षी पुन्हा त्या म्हाताऱ्या गिधाडाला समजावण्यासाठी येतात, परंतु तेव्हा सुद्धा गिधाडाने जाण्यासाठी नकार दर्शवला. यावेळी सर्व पक्षी परत त्यांच्या घरी गेले नाहीत, तर काही पक्षी इंद्रदेवाकडे गेले आणि त्यांनी इंद्रदेवाला सर्व गोष्टी सांगितल्या. हे भगवंत, आम्ही ज्या जंगलामध्ये राहत होतो त्या जंगलामध्ये खूप वर्ष झाली पाऊस पडला नाही, पूर्ण जंगलामध्ये पाण्याचा एक थेंब सुद्धा नाही, सर्व झाडं सुकून मेली आहेत. त्या जंगलातील सर्व जीवजंतू ते जंगल सोडून दुसऱ्या ठिकाणी निघून गेले आहेत. परंतु दुःखाची गोष्ट ही आहे की ज्या वटवृक्षावर आम्ही राहत होतो त्याच वटवृक्षावर एक वृद्ध गिधाड सुद्धा राहत होते.
आम्ही तर त्या वृक्षाला सोडून तिथून निघून आलो, परंतु तो वृद्ध गिधाड त्या वटवृक्षाला सोडायला बिलकुल तयार नाही। ते वृक्ष सुकून त्याला वाळवी लागली आहे। ते वृक्ष आता कधीही पडू शकते। आम्ही सर्व पक्षी मिळून त्या वृद्ध गिधाडाला समजवण्यासाठी तिकडे गेलो होतो, परंतु तरीही तो वृद्ध गिधाड आमचं ऐकायला तयार नाही। त्याचं म्हणणं हेच आहे की मरेपर्यंत ते या वृद्ध वटवृक्षाची साथ सोडणार नाही, आणि म्हणूनच हे भगवंत आम्ही तुमच्या जवळ आलो आहोत, तुम्ही स्वयं आमच्या सोबत चला आणि आमच्या वृद्ध गिधाडाला समजावून सांगा, कदाचित ते तुमचं म्हणणं ऐकू शकतील। दर्शक मित्रांनो, पक्षांची ही मागणी इंद्रदेवाने ऐकली आणि त्यानंतर इंद्रदेव त्या पक्षासोबत त्या जंगलामध्ये जाऊन त्या वृद्ध गिधाडाला समजावू लागले। हे गिरधराज, मी देवराज इंद्र तुम्हाला समजवण्यासाठी आलो आहे। हे वृक्ष आता कधीही पडू शकते, याच्यावर सावलीसाठी एक सुद्धा पान शिल्लक राहिले नाही आणि तुम्ही सुद्धा खूप म्हातारे झाले आहात। कधी हा वृक्ष जर पडला तर तुमचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो, आणि म्हणूनच या वृक्षाला सोडून तुम्ही एखाद्या सुरक्षित ठिकाणी निघून जा। इंद्रदेवाचे म्हणणे ऐकून वृद्ध गिधाड म्हणू लागला, हे भगवंत, मला एक गोष्ट सांगा। जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा माझे आई वडील मला याच वृक्षावर सोडून निघून गेले होते। मी जेव्हा असहाय्य होतो तेव्हा याच वटवृक्षाने मला लहानाचं मोठं केलं। माझं पूर्ण बालपण याच वटवृक्षावर गेलं आहे। याच वटवृक्षावर राहून मी सर्व सुख उपभोगले आहेत आणि याच वृक्षावर राहून मी म्हातारा झालो आहे। माझं पूर्ण जीवन याच वृक्षावर व्यतीत झालं आहे, आणि आज जेव्हा हा वृक्ष संकटात आहे तर मी याला सोडून कसा जाऊ शकतो? नेहमी लोक असंच करतात। जेव्हा एखादे संकट येते, गरिबी येते, तेव्हा अशा लोकांची त्यांचे नातेवाईक सुद्धा साथ सोडून देतात। परंतु मी अशा मतलबी लोकांसारखा नाही आहे। मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत या वृक्षाची साथ सोडणार नाही। वृद्ध गिधाडाचं झाडाबद्दल एवढं प्रेम पाहून इंद्रदेव खुश होतात। ते म्हणतात, हे वृद्ध गिधाड, मी तुम्हाला एक वरदान देऊ इच्छितो, तुम्ही मागा तुम्हाला काय हवं आहे। तेव्हा वृद्ध गिधाड म्हणतो, हे भगवंत, जर तुम्हाला मला वरदान द्यायचं आहे तर मला नका देऊ, या वटवृक्षाला वरदान द्या। तुमच्या वरदानामुळे हा वृक्ष पुन्हा पूर्वीसारखा हिरवागार होऊ द्या, याचं आयुष्य वाढू द्या। मी तर तसाही म्हातारा झालो आहे, माझं आता आयुष्य काहीच दिवस शिल्लक राहिलं आहे। माझ्यानंतर या वृक्षाच्या सावलीमध्ये हजारो पक्षी त्यांचे सुखी जीवन जगू शकतील। सगळ्यांचं चांगलं झालं तर मला देखील आनंद होईल। गिधाडाचं म्हणणं ऐकून इंद्रदेवाने त्या वटवृक्षाला पूर्ण पुन्हा हिरवगार बनवलं। पूर्ण जंगलामध्ये पाऊस पडला, जंगलातील सर्व झाडं पुन्हा हिरवीगार झाली। सर्वत्र हिरवगार प्रसन्न वातावरण पुन्हा तयार झालं। जे जीवजंतू पशुपक्षी त्या जंगलाला सोडून निघून गेले होते ते पुन्हा त्या जंगलामध्ये परत आले। सर्व पक्षी वटवृक्षावर पुन्हा राहू लागले आणि त्यांचा किलबिलाट पुन्हा चालू केला। सर्व पक्षी वृद्ध गिधाडाची खूप सेवा करू लागले। त्यांच्यासाठी अन्न पाणी सर्व काही ते आणून देत होते। अशा प्रकारे त्या वृद्ध गिधाडाचं उर्वरित आयुष्य अगदी सुखपूर्वक व्यतीत झालं। आपल्याला सुद्धा या गोष्टीमार्फत एक शिकवण घ्यायला हवी की संकट काळामध्ये कधीही आपल्या माणसांची साथ सोडायला नको। खास करून आपल्या जन्म देणाऱ्या आणि आपले पालन पोषण करणाऱ्या आई वडिलांची साथ तर आपण बिलकुलच सोडायला नाही पाहिजे। ते तुमचे जन्मदाते आहेत। तुम्हाला वाढवण्यासाठी त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सारे संकट, खूप सारे त्रास सहन केले आहेत, आणि त्यांच्या म्हातारपणामध्ये जर तुम्ही आधार देऊ शकला नाहीत तर असं जीवन हे तुमच्यासाठी काहीच उपयोगाचं नाही। तर मित्रांनो, ही होती आपली आजची गोष्ट। ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा, आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या क्रांती मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद।